हॅलो, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पेढा रेसिपी. ही खूप सोपी आणि अगदीच 10 मिनटात बनणारी रेसिपी आहे. तर हा पहा, एक पेढा मी तुम्हाला तोडून दाखवते. हा, अगदी आपण जसं दुकानातून विकत आणतो अगदी तसा पेढा बनला आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे एक छोटं पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा कप दूध घेणार आहे. अर्धा कप दूध आपण आता इथ्यात घेतलं आहे आणि त्याच्यासाठी मी आता इथे 2 चमचे तूप घालून घेत आहे. इथे मी कच्चंच दूध वापरलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकणार आहे. इथे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता 1 चमचा आपण याच्यात साखर टाकली आहे. साखर विरघळेपर्यंत आणि दूध उकळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तूपही त्यात छान असं वितळून जाईल. आता इथे आपली साखरही विरघळली आहे आणि तूपही वितळलं आहे. तसेच आपल्या दुधाला एक छान उकळ पण येऊन गेली आहे. तर आता मी हा गॅस बंद करून घेते आणि दुधाला थोडं आपण थंड होऊ देऊया. आता मी इथे एक नॉनस्टिक पॅन ठेवला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आता इथे मी अर्धा कप मिल्क पावडर घेतली आहे. जेवढं आपण दुधाचं प्रमाण घेतलं होतं तेवढंच मी मिल्क पावडरचंही प्रमाण इथे घेतलं आहे. आता ही मिल्क पावडर आपल्याला 1 ते 1.5 मिनटं अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे. आता मी अशी 1 ते 1.5 मिनटं ही मिल्क पावडर भाजून घेते. आणि जे पण चॅनलवरती नवीन असतील, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. आणि तसंच तुम्ही माझ्या चॅनलमध्ये अशाच पद्धतीच्या अनेक नवीन नवीन पदार्थ पाहू शकाल. आणि जे नवीन असतील, ज्यांनी आत्ताच चॅनल सबस्क्राईब केलं असेल, त्यांनी चॅनलमध्ये चेक करू शकता. तुम्हाला खूप साऱ्या रेसिपीज तिथे पाहायला मिळतील. तर आता या ठिकाणी आपली 1 ते 1.5 मिनटं होत आले आहेत आणि हे आपलं असं भाजून जवळजवळ झालं आहे. आता इथे 1.5 मिनटापर्यंत मी ला व्यवस्थित अशी भाजून घेतली आहे. मीडियम टू लो फ्लेम मी ठेवली होती गॅसची. आणि जे आपण दूध तयार केलं होतं तूप आणि साखर घालून, ते मी आता याच्यामध्ये ओतलं आहे. आणि ह्या सगळ्याला आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे. हे पहा, कुठेही गुठळी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि हे व्यवस्थित असं एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कुठलीही मिठाई करायची असेल तुम्हाला, तर त्यावेळेस शक्यतो तुम्ही नॉनस्टिक पॅनचा यूज करा. त्यामुळे मिठाई बनवणं सोपं होतं आपल्याला. तर हे असं सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. आणि आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला असंच सतत ढवळत राहायचं आहे. आणि हे मिश्रण घट्ट होऊपर्यंत आपल्याला शिजवत राहायचं आहे. पण लक्षात ठेवा की हे मिश्रण आपल्याला सतत चमच्याच्या मदतीने असं ढवळत राहणं गरजेचं आहे. हे पहा, आता हे आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होत आलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेते. इथे मी काजू बदाम आणि पिस्ता तिघांचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापर करू शकता.
जर तुम्हाला वेलची पूड आवडत असेल तर तुम्ही तीही यावेळेस याच्यात टाकू शकता. आता ही व्यवस्थित एकत्र करून पुन्हा आपण असंच मिक्स करत राहूया, ह्याला असंच ढवळत राहूया चमच्याच्या मदतीने, आणि एक याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे. फार वेळ लागत नाही, 10 मिनटामध्ये हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होऊन जातं. आणि तुम्ही बघू शकता याचा रंग देखील बदलत चालला आहे. आता हे आपलं छान मिश्रण घट्ट झालं आहे. तुम्हाला हे तूप दिसत असेल, पण थोड्या वेळाने जसं जसं हे मिश्रण थंड होईल तर ते तूपही त्यात गोठून जाईल. आता हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी, आणि हे आपण थोडंसं असं पसरट भांड्यात असं थंड करायला ठेवायचं आहे. मी हे पॅनमधनं याकरता काढत आहे की आपला पॅन ऑलरेडी गरम आहे, त्यामुळे त्याच्यात न ठेवता आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे मी व्यवस्थित थंड करून घेते, पसरवून घेते थोडंसं प्लेटमध्ये. आता हे छान थंड झालं आहे आपलं मिश्रण. आता मी यातनं थोडासा गोळा घेऊन त्याच्यापासून पेढा तयार करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे एका प्लेटमध्ये थापून याची बर्फीचा आकार देखील देऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर मोदक पात्रातून याचे मोदक देखील तयार करू शकता याच मिश्रणापासून. तर मी इथे असं गोल गोळा करून त्याला थोडासा प्रेस करून घेतला आहे, पेढ्याचा आकार देत आहे हे आपण अशा पद्धतीने. आणि त्याच्यावरती सजावटीसाठी म्हणी थोडेसे पिस्त्याचे काप लावले आहेत, हे पहा आपला पेढा आता तयार आहे आणि खूप छान देखील दिसतो आहे. अशाच पद्धतीने मी सगळे पेढे बनवून घेते. आता मी हे सगळे पेढे बनवून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते किती छान दिसत आहेत, तितकेच ते टेस्टी पण लागतात. खूप सोपी रेसिपी आहे, घरच्या घरी 10 मिनटात ही बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.